पापन काय करालो आरोग्य विभागाचा नेमकाच जो काय 2 ते 4 च्या दरम्यान जो पेपर पार पडला, पेपर होता पा आरोग्य विभाग ग्रुप डी साठी, लाखो मुलांनी फॉर्म भरले होते, त्याच्यात पुन्हा सेटिंग गोंधळ मोकार कॉल अशा प्रत्येक गोष्टी झाल्या आणि त्यानंतर पेपरवर तारीख पे तारीख एवढं सर्व होऊन तुमचा पेपर आज डिक्लेअर झाला, सर्व गोष्टी बरोबर झाल्या। त्याच्यानंतर मुख्य गोष्ट आहे की तुम्ही आज पेपर दिले आणि पेपर दिल्यावर जे कोणी तयारी करत होतं त्याच्या अंगाला घाम आला, कारण प्रश्न काही असे होते की बैठे व्यवस्थेवर विचारलेले प्रश्न, जनरल नॉलेजचे प्रश्न, पण तुम्ही जर नीट प्रश्न पाहिले असतील तर पहा, आपण ऑलिम्पिकवर बोललो होतो, आपण समाज सुधारकावर बोललो होतो, नदी प्रणालीवर बोललो होतो, म्हणजे ज्या गोष्टी आपण वर्गामध्ये बोललो होतो त्या गोष्टी जशाला तशा परीक्षेत आलेल्या आहेत त्याची खात्री करून घ्या। तरी वाटलं बाबा मी शिकवलं काही चुकीत शिकवले, तिथं मला नंबर दिलाय, मला फोन लावायचा, 2-4 शिवा द्यायच्या, कारण मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगितलं होतं आपण जे शिकवलं ते येणार आहे म्हणून। हां, आता पहा पहिला प्रश्न काय आहे की चार बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती, हा प्रश्न विचारला आहे। माता पा चार बहिणी आहेत, चार बहिणीचं काय म्हणते, 5 वर्षापूर्वी वय किती आहे म्हणते 80 वर्ष। आता बहिणी किती आहेत, 4, मग प्रत्येक बहीण 5 वर्षापूर्वी 5 वर्षानं लहान होती, म्हणजे प्रत्येक बहीण आज 5 वर्ष तिच्या वयात प्लस होणार आहे। मग चार बहिणीच्या वयात आज म्हणल्यावर किती वर्ष प्लस झाले, 20। मग तुम्हाला विचारलं आज त्या चार बहिणीचं वय काय किंवा एकूण वयाची बेरीज काय, तर तुम्हाला उत्तर आलं 100। आता तुम्हाला काय म्हणतंय, 15 वर्षानंतर म्हणजे प्रत्येक बहीण 15 वर्ष वाढणार, अशा बहिणी किती आहेत, 4, मग 15 चौक किती, 60, मग 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 160। ओके, आपल्याला दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलाय, वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, जर त्यांच्या 2 मुलाच्या वयात 15 वर्षाचे अंतर असेल तर वडिलांचे आजचे वय काढा। आता असा प्रश्न सोडवताना कोणाची कोणासोबत तुलना दिली ते पाहणं गरजेचं असतं। वडील पा काय म्हणते, वडील काय म्हणते, आज म्हणजे ही आजची संकल्पना आहे, वडील काय म्हणते, आज जो मुलगा आहे या मुलाच्या वयाच्या काय आहे, पा कोणत्या मुलाच्या म्हणते, मोठ्या मुलाच्या, जो मुलगा मोठा आहे या मोठ्या मुलाच्या काय आहे, दुप्पट, पट म्हणजे गुणाकार, किती, दुप्पट। आता पुढे काय म्हणते, 10 वर्षानंतर, पा काय दिले, 10 वर्षानंतर काय म्हणते, हेच वडील कोण, तर जो लहान मुलगा आहे त्या लहान मुलाच्या काय, 3 पट, लहान मुलाच्या किती, 3 पट। तर प्रश्न आपल्याला दिलाय, लक्षात घ्या, वडिलांचं आजचं वय काय, प्रश्न काय दिलाय, वडिलांचं आजचं वय काय। असा प्रश्न सोडवताना कसलाही प्रश्न विचारो, तुमचं काम आहे दिलेल्या प्रश्नात लहान जे आहे त्या लहान मुलांचं वय एक्स मानायचं असतं। मग लहान मुलगा एक्स मानल्यावर तुला एक गोष्ट कळाली असेल, दोघांच्या वयात अंतर दिले किती, तर महत्त्वाची गोष्ट 15 वर्ष, मग मोठ्या मुलाचं वय काय, तर तो 15 वर्षानं मोठा, म्हणून 1+15। आता काय म्हणते पहा, पहिलं समीकरण काय तयार होईल, पहिलं समीकरण काय तयार होईल, वडील मोठ्या मुलाच्या दुप्पट आहे, मोठ्या मुलाचं वय 1+15, याच्या दुप्पट कोण हे म्हणते, वडील, म्हणून याला 2 न गुणणार, 2 × 1 = 2x, 15 × 2 = 30, हे झालं वडिलाचं आजचं वय, काय झालं वडिलाचं आजचं वय। आता पुढं काय दिलं त्यांनी, वडिलाचं आजचं वय किती, 2x + 30, पण कधी म्हणते, 10 वर्षानंतर, कधी, 10 वर्षानंतर, मग वर्षानंतर म्हणल्यावर काय, प्लस, वर्षानंतर म्हणल्यावर काय, प्लस, काय म्हणते, लहान मुलगा, लहान मुलगा काय म्हणलाय आपण, एक्स, या मुलाच्या वडील किती पट आहेत, 3 पट, मग काय तयार झालं पहा बरं, 2x + 30 = 10 = 40, 1 × 3 = 3x, मग आता 40 = 3x + 2x, पुढं काय झाले, -2x, समजा लेक सर्वांना, 10 वर्षानंतर वडील काय म्हणते, लहान मुलाच्या वयाच्या कसे येत, 3 पट आहेत, लहान मुलाचं वय काय म्हणलं आपण, एक्स, मोठा मुलगा आणि लहान मुलगा या दोघांच्या वयात फरक किती आहे, 15 वर्षाचा, म्हणजे मोठा मुलगा लहानपेक्षा 15 वर्षां मोठा आहे। आता काय म्हणते, वडील मोठ्या मुलाच्या 1+15
15 याचा किती दुप्पट दुप्पट म्हणजे गुणिले 2 मग 2 गुणिले x 2x 15 2 30 वडलाचं कधीचं वय आजचं वय वडलाचं कधीचं वय आजचं वय आता लक्षात घ्या पुढे काय म्हटलं त्यांनी सिंपल आयडिया लक्षात घ्या की 10 वर्षांनंतर काय वडलाचं 10 वर्षांनंतरचं वय आज वडलाचं वय किती आहे 2x 30 10 वर्षांनंतर म्हटल्यावर प्लस 10 लहान मुलाचं वय किती आहे x हा लहान मुलाचं वय किती आहे x 10 वर्षांनंतर म्हटल्यावर लहान मुलगा पण 10 वर्षांनी वाढणार आहे ना मग x अधिक 10 याचा किती पट 3 पट याचा किती पट 3 पट हा आता लक्षात घ्या काय होईल या ठिकाणी 2x 30 10 40 3 गुणिले x 3x 3 दाही 30 मग आता 3x 2x पुढे मायनस 2x 40 30 पुढे मायनस 30 3x मधून 2x गेला x 40 मधून 30 गेला 10 मग x बरोबर काय आलं 10 तुला विचारलंय काय वडलाचं आजचं वय मग हे आहे वडलाचं आजचं वय मग वडलाचं आज वय काय पहा बरं वडिलाचे आजचे वय मग वडलाचे आजचे वय काय आहे तर आपल्याला तिथं दिलंय त्यांनी 2x 30 काय दिले वडलाचं आजचं वय 2x 30 मग 2 गुणिले 1 ची किंमत किती आहे 10 अधिक किती म्हणतोय 30 मग 10 दोनी 20 अधिक 30 मग 30 आणि 20 50 म्हणून वडलाचं आजचं वय किती 50 वर्ष आता पुढे प्रश्न काय दिलाय पहा किरण गोपाळ आणि हिमेश बुद्धिमान आहेत किरण रुपेश आणि जीवन कष्टाळू आहेत हिमेश त्यानंतर काय म्हणतात रुपेश हिमेश आणि जीवन प्रामाणिक आहेत किरण गोविंद आणि जीवन महत्त्वाकांक्षी आहेत तर खालीलपैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा प्रामाणिक नाही म्हणते तुझं काम काय पहिल्यांदा दिलेल्या प्रश्नात नावं लिहि पहिलं नाव दिलंय किरण दुसरं नाव दिलंय गोपाळ तिसरं नाव दिलंय हिमेश आता पहा याच्या समोर यांचा विषय दिला हे कसे आहेत मग हे आहेत बुद्धिमान दुसऱ्यांदा काय दिले पहा किरण काय दिले किरणच्या नंतर रुपेश काय दिले रुपेश त्याच्यानंतर काय दिले जीवन हे तिघ कसे आहेत तर आपल्याला दिले कष्टाळू आहेत कसे आहेत कष्टाळू आहेत पुढे काय म्हणतंय रुपेश काय म्हणतंय रुपेश रुपेशच्या नंतर हिमेश हिमेशच्या नंतर पा जीवन आता हे तिघ कसे आहेत म्हणतंय प्रामाणिक कसे आहेत प्रामाणिक आहेत आता पुढं काय म्हणतंय गोविंद पुढं काय म्हणतंय गोविंद त्याच्यानंतर काय म्हणतंय पहा लक्षात घ्या हा म्हणजे इथं पहिल्यांदा दिलंय किरण त्याच्यानंतर गोविंद त्याच्यानंतर जीवन हे तिघं कसे आहेत म्हणतंय महत्त्वाकांक्षी कसे आहेत महत्त्वाकांक्षी तुम्हाला त्यानं काय विचारलंय की किती जण काय म्हणतंय कष्टाळू आणि किती जण प्रामाणिक नाहीत विचारले मग तो काम काय हे जे दोन कॉलम दिलेत या दोन कॉलममध्ये दिलेल्या नावातलं कोणतं नाव आलं नाही तो काम काय हे जे दोन कॉलम दिलेत कष्टाळू आणि प्रामाणिक याच्यामध्ये कोणतं नाव आलं नाही पहा बरं किरण आलं का नाही आलंय रुपेश आला जीवन आलं त्याच्यानंतर हिमेश आला मग याच्यात एक वेगळं नाव आहे पहा कोणतं आहे पहा लक्षात घ्या काय म्हणतात त्यांनी प्रामाणिक हा खाली तर खालीलपैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा प्रामाणिक नाही मग तुला एक गोष्ट कळाली याच्यामध्ये किरण दिलाय कशामध्ये कष्टाळूच्या रकान्यामध्ये पहा काय दिलंय हा लक्षात घ्या कोण दिलाय किरण रुपेश आणि जीवन किरण रुपेश जीवन कष्टाळू आहेत पुढे काय म्हणते हिमेश जीवन आणि रुपेश पहा हिमेश रुपेश जीवन काय आहेत प्रामाणिक आहेत मग प्रामाणिक कोण नाहीत तर तुला एक गोष्ट कळालं कोण नाही म्हणजे दोन्ही दोघे न दोघं नसणारे कसे तर तो व्यक्ती म्हणते प्रामाणिक पण नाही आणि कष्टाळू पण नाही मग कष्टाळूच्या रकान्यामध्ये प्रामाणिकच्या रकान्यामध्ये तुम्ही जर घेतलं तर इथं पहा पहिल्यांदा नाव गोपाळ घ्या काय घ्या गोपाळ मग गोपाळ नाव घेतल्यावर तुम्हाला एक गोष्ट कळेल तो बुद्धिमान आहे मात्र तो कष्टाळू किंवा प्रामाणिक नाही बरं याच्यामध्ये आपण गोविंद घेतला तर तो पण येईल का नाही पावर तो महत्त्वाकांक्षी आहे मात्र या दोन रकान्यात आहे का नाही नाहीये म्हणजे इथं दोन उत्तरं निघणार आहेत हा एक गोविंद पण निघणार आहे आणि एक कोण निघणार आहे गोपाळ पण निघणार आहे म्हणून या प्रश्नाचा मार्क 99% सर्वांना पडणार आहे हा या प्रश्नाचा मार्क 99% सर्वांना पडणार आहे
आता पुढे तुम्हाला दिलेला प्रश्न आहे पहा, एक फळ विक्रेता 7 रुपयाला एक पेरू विकतो, त्याच्या टोपलीतील 75 पेरूपैकी 1/3 पेरू विकले गेले नाहीत, तर त्याची एकूण विक्री किंमत किती झाली? आता सिंपल प्रश्न आहे, त्याच्याकडे पेरू आहेत 75, त्याने काय म्हणतंय, ते काय करतंय, एक पेरू आपल्याला एक पेरू म्हणतंय, किती रुपयाला विकला, 7 रुपयाला। पेरू कोणाला कळत नसेल तर तुमच्या भाषेत जांब है ना, किती रुपयाला विकला, 7 रुपयाला। तू 75 पेरू पैकी काय म्हणतंय, 1/3 तू आ काय केले, विक्री केले नाही। मग तो काम 3 × 2 = 6 एक उरला, 3 × 5 = 15 25 विकले नाहीत, म्हणजे विकले किती, 50। मग 50 पेरू विकले, एक पेरू तू विकला केवढ्याला, 7 रुपयाला। मग 7 × 5 = 35 म्हणून तू ही विक्री किंमत किती, 350। आता पुढे काय म्हणते पहा, सुनीलने अनिल कडून 3 वर्ष वापरलेली एक जुने यंत्र 7,29,000 रुपयाला विकत घेतले, जर घसारा 10% धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयाला विकत घेतले? या प्रश्नात पहा, वर्ष दिले 3 वर्ष, लक्षात घ्या, यंत्र घेतलंय केवढ्याला, 7,29,000, ओके। त्याच्यानंतर दर काय दिलाय, 10%, दर काय दिलाय, 10%। प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, की अनिलने ते यंत्र किती रुपयाला घ्यावे, ऑफ कर पा, प्रश्न काय होता की अनिलने ते यंत्र किती रुपयाला विकत घेतले, आता हा प्रश्न आपल्याला विचारला इथं। मग तुम्ही याला डायरेक्ट पद्धतीनं कसं सोडवता पहा, डायरेक्ट पद्धतीनं सोडवताना काय करायचं की 100 रुपये तुम्ही मूळ किंमत माना। आता काय झालं, ही 100 रुपये किंमत पहिल्यांदा 10% मायनस, म्हणजे पहिल्या वर्षी 100 ची वस्तू झाली 90, आता दुसऱ्या वर्षामध्ये 90 ही वस्तू पुन्हा 10% मायनस, म्हणजे मायनस झाली 9 आणि 90 मधून 9 मायनस, आता ती झाली 81। पुन्हा काय म्हणते, तिसऱ्या वर्षी ही 81 वस्तू पुन्हा 10% मायनस, शून्य कट झाला, म्हणजे 8.1 रुपयानं तुम्ही ती वजा करणार, कशातून, तर 81 रुपयामधून 8.1 वजा केली म्हणजे 10 × 1 = 9, पॉईंटला पॉईंट, इथं उरले 10, 10 × 8 = 2, इथं उरले 7। सध्या ती वस्तू 3 वर्षात 10% 10% 10% 72.9 झाली। मग कॉमन गोष्ट आहे, 100 ची वस्तू 3 वेळा 10% लेस करून जर ती 72.9 होत असेल तर सध्या जी वस्तू 7,29,000 झालेली आहे ती सुरुवातीला होती काय? मग तिरकस गुणाकार केला, 100 × 7,29,000 / 72.9, हा पॉईंट कट झाला, वरती 1 0 वाढला, मग 729 कट झाले, म्हणजे 1, हे 4 0 आणि हे 2 0, मग 1 बाजूला किती 0, 6 0, म्हणून त्या वस्तूची किंवा अनिलला ती वस्तू केवढ्याला पडली, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 10 लाख रुपये। काय उत्तर, 10 लाख। चला प्रश्न काय म्हणते पहा, तिकिटाची किंमत 20% वाढल्यामुळे खप 10% कमी झाला तर उत्पन्नात शेकडा किती वाढ किंवा घट झाली? पहिल्यांदा तिकिटाची किंमत तुम्ही 20% काय केली, वाढवली, त्याच्यामुळं खप काय झाला, 10% कमी झाला, तर तुमचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनावर काय परिणाम झाला म्हणते? मग आपण काय करू, तुमचं मूळ उत्पादन 100 रुपये मानू, हे कधी प्रश्न असा लक्षात घ्यायचा। मग 100 ची वस्तू 20% वाढली म्हणजे झाली काय, 120। आता ही 120 वस्तू तू काय केली, 10% कमी, कमी म्हणल्यावर तुला काय माहिती आहे, आलेलं उत्तर मायनस करायचे, मग 2 0 कटले म्हणजे तू 12 रुपये कमी करणार, कशातून, वाढलेल्या किमतीतून। मग 120 मधून 12 कमी केले तर वस्तू पडायली केवढ्याला, 108 ला। तू मुळात वस्तू घेतली केवढ्याला होती, 100 ला, तू हातात आलेत किती, 108, म्हणून या व्यवहारात तुला झाला काय, तर 8% नफा, किंवा या व्यवहारात तुला 8% वाढ मिळाली आहे। आता पुढे प्रश्न काय म्हणते पहा, एका खोड रबरची किंमत 35 पैसे आहे,
लक्षात घ्या खोड रबर ची किंमत 35 पैसे आहे। शाळेने एकूण 350 खोड रबर विकत घेतले तर शाळेला त्यासाठी किती रुपये खर्च करावे लागले? तुला एक कळालं, दिलेली वस्तू काय आहे? पैशात आहे। तू वस्तू कशा घ्याला? 350 वस्तू कशा गेला? 350 वस्तू। मग तुला तोंडी भी कळाव काय? पैशानं गुणल्यावर येणारं उत्तर पैशात येत असते। मग तू काय केलं? 35 पैसे प्रमाण 350 वस्तू। मग 35 चा वर्ग करायचा, आगाऊ गुणाकार करत बसायचं नाही, नंतर भारतीय पद्धत हे एकर गुणाकार, मेला तू थाट है ना, 5 गुणलन 3 गुणलन मग पॉइंट दिला, एवढा वेळ ह्याकड नाही। काय म्हणतील मायाकड? सर वेळच वेळ आहे। आहा, प्रश्न कमी वेळा सोडायचा कसा? मग 35 वर्ग एकक स्थानी 5 असल्यावर काय करायचं? 5 वर्ग 25, या 3 तिच्या पुढच्या संख्येने गुणायचं, म्हणजे किती? 4 हे झाला याचा गुणाकार। 35 × 35 1225, शून्य जशाला तसं। हे उत्तर कशात आहे भाऊ? पैशात। तुला कशात काढायचे? रुपयात। मग पैशाला रुपयात करण्यासाठी किती भागावं लागते? 100 मग खाली शून्य किती आहेत? 2, मग पॉइंट किती नंतर? 2 नंतर। म्हणून तुला 350 खोड रबर घेण्यासाठी किती रुपये लागतील? 122 रुपये 50 पैसे। पहा पुढे प्रश्न विचारला, एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केल्या, सर्व केळी 52 रुपये डझन या भावाने विकल्या, तर त्याला व्यवहारात सेकडा नफा किती? त्यानं काय भावान घेतल्या? 40 रुपयानं। काय भावानं विकल्या? 52 रुपयानं। तू एक केळ जरी त्या भावानं विकलं तरी एका वस्तूवर किंवा कोटीभर वस्तूवर झालेला सेकडा नफा तोटा बदलत नसतो, कारण सेकडा शब्द आला म्हणजे तू तुलना 100 करणार आहे। मग तू काय डझननं खरेदी केले? 40। काय डझननं विकले? 52। म्हणजे 40 रुपयावर तू काय नफा घेतला? 12 रुपये। तर तुला सेकडा म्हणल्यावर काय म्हणते? 100। तर 100 होणारा नफा किती असं मनातल्या मनात म्हणायचं, 40 वर 12 रुपये नफा, तर 100 किती नफा? तिरकस गुणाकार केला, 100 × 12 / 40, 0 कट झाला, 4 × 3 = 12, 3 × 10 = 30, म्हणून या व्यवहारात तुला 30% काय होईल? नफा। आता पुढे दिलेला प्रश्न पहा, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो, त्याने एक कॅमेरा 46 रुपयाला विकला तर कॅमेऱ्याची छापील किंमत किती? पहा त्यानं सूट काय दिली म्हणते? 8% सूट म्हणते, सूट नाही। तेव्हा त्यानं वस्तू विकली केवढ्याला? 46 रुपयाला। केवढ्याला? 46 रुपयाला। काय म्हणतंय? छापील किंमत। आता छापील किंमत म्हणजे माहिती आहे तुला, दोघं नवरा बायको दुकानात जातात, असं कपाट पाहतात, त्या कपाटावर इथं किंमत असती, मग ते म्हणते केवढ्याला दिली? कपाटावर किंमत असती 20,000। मग हे म्हणते नेहमी आम्ही तुमच्या दुकानात येतो, काही कमी करा ना। मग तेव्हा सांगते बाबा तू आमच्या जवळच आहे, मग तुला सूट म्हणते। सूट या शब्दाचा अर्थ काय? 100 कमी होणारी रक्कम। मग त्यानं सूट काय दिली तुला? 8%। 8% म्हणजे त्यानं काय म्हणलं? मी 100 वस्तूचे काय रुपये घेईल भाऊ? 92 रुपये। त्यानं ती हाकून घेतले किती? 46। मग तू त्याला विचारलं छापलेले किती होते? जे कपाट पाहायला गेला, जी वस्तू पाहायला गेला, त्याच्यावर प्रिंटेड काय होते? मग 100 वस्तू त्यानं तुला दिली केवढ्याला? 92। त्यानं आता वस्तू दिली केवढ्याला? 4,600 कॅमेरा दिलाय, तो छापलेला किती होता? तिरकस गुणाकार। मग 100 × 4,600 / 92, पाढा तुला 23 पाठ पाहिजे, 23, 46, 69, 92, 115, 138, 161, 161, 184, 207, 230 पाडा तसा पाठ पाहिजे। हां, मग 23 × 4 = 92, 23 × 2 = 46, 4 × 5 = 20, 5 × 1 = 5, हे 1 0, हे किती शून्य? 2 0। म्हणून कॅमेऱ्याची छापील किंमत किती? 5,000 झालं का? पा पुढे प्रश्न काय दिलाय, खालील पैकी कोणत्या शब्दाचे अक्षर इंग्रजी वर्णमालेनुसार नाही? लयजन कोमात गेले असतील, काही काही तर ताप आला असेल, मला न जगलेलं बरं म्हणलं असेल एखादं। एक आहे सेड, दुसरा शब्द आहे बिलो, तिसरा शब्द आहे हर्ट, छान शब्द घेतलाय पहा हर्ट, त्याच्यानंतर घेतलाय चार्ज, CHARG,
आता तुला काय म्हणते वर्णमालेनुसार काय नाही म्हणते वर्णमालेनुसार काय म्हणते बरोबर आहे तुला ए बी सी डी यावी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम ही झाली फर्स्ट लँग्वेज लिखाण पद्धती मग याच्या खाली एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड त्याने काय म्हणते वर्णमालेनुसार नाही आता पाय बर एचच्या बाजूला काय आलं इथं एचच्या बाजूला इकडं अक्षर येण्याऐवजी इकडे दिलं चला पहिला कटला एस पाहिलं कुठे आहे इकडे आहे आणि एच तिच्या बाजूला काय दिलं एस दिले हा शब्द कटला आता बिलो पाय बर बी हे घेतलं बी चला बीच्या नंतर आय आयच्या नंतर एल एल एलच्या नंतर ओ ओच्या नंतर डब्ल्यू हे त्या प्रश्नाचं उत्तर त्यानं काय म्हणते वर्णमालेनुसार कळलं का सिक्वेन्स दिलाय ए बी सी डी काढायची होती तुला आणि ए बी सी डी काढल्यावर सिक्वेन्स काढायचा आहे इथं सी आहे एच आहे पण एचच्या बाजूला आहे इथं एच आहे इथं पण त्याच्या बाजूला ई दिलंय म्हणून सिक्वेन्स आहे का मग सिक्वेन्स कुठे आहे फक्त या ठिकाणी म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर मुद्दाम तुला परीक्षा मंडळातले लोक ताण देण्यासाठी असे प्रश्न टाकतात आणि मग त्याच्यात तू हृदय जर तुला कोणाला दान दिलं असेल तर जे आहे त्याच्यात बी तुला भुगा होतो म्हणून प्रश्न सदसद विवेक विचार बुद्धीनं सोड वायचा असतो ओके आता पुढे प्रश्न काय म्हणते दिलेल्या पर्यायामधून कोणता पर्याय खालील शब्दाचा अर्थपूर्ण अर्क्रम दर्शवितो मग पहिल्यांदा काय माहिती आहे का पहिल्यांदा म्हणते किल्ली किल्ली म्हणजे ती या भाषेत चाबी है ना हा दुसऱ्यांदा काय म्हणते दरवाजा दुसऱ्यांदा काय म्हणते दरवाजा तिसऱ्यांदा काय म्हणते कुलूप आणि चौथ्यांदा काय म्हणते खोली त्या भाषेत रूम त्याला शुद्ध मराठीत कक्ष आता तू बाहेरून आला काय आला तू बाहेरून आला तर बाहेरून आल्यावर तू पहिल्यांदा काय करणार तू ही खोली कोणती आहे तिथं पाहणार म्हणून तू काम पहिले चार नंबर तू खोली पाहणार का नाही मग खोली पाहिल्यावर तू काय करणार पाय बरं पाय लक्षात घ्या हां त्यानं तुला काय विचारलंय पहा की तुला काय करायचं एका घरात एंट्री मारायची आहे मग तू घरात गेल्यावर पहिल्यांदा कोणत्या घरात जाशील तर पहिल्यांदा दलिंदर हे पाहशील का नाही तुझ्याकडे चाबी बी हे का नाही मग तू पहिल्यांदा काय करणार तुझ्याकडे चाबी हे का नाही पाहणार मग तुझ्याकडे भेटली चाबी एल एक नंबर आहे एल दोन नंबर आहे एल तीन नंबर आहे एल चार नंबर आहे मग चाबी पाहिल्यावर तू काय पाहणार हे तुला कळावं तुला चाबी पाहिली चाबी पाहिल्यावर तू चाबी कशाला लावायची ते पाहणार का नाही मग तू चाबी कशाला लावशील कुलूप आलं मग कुलूप लावलं तू हा कुलूप उघडला मग तू लोटणार काय दरवाजा लोटणार काय दरवाजा आणि हे लोटल्यावर तू कुठं मरणार मग तू या खोलीत हे झालं तो उत्तर कळलं का पहिल्यांदा काय मग तुझ्याकडे चाबी चाबी तू लावणार कुलूप आलं तू उघडणार दरवाजा आणि मग तू जाणार तुझ्या रूममध्ये मग त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन एक तीन दोन चार हा तुझा सिक्वेन्स आता पुढं प्रश्न म्हणताय जर यक्ष सुरेच्या आईच्या बहिणीचे पती आहेत तर यक्ष सुरेचे कोण म्हणते हा सुरेश आहे हे ना हे सुरेश आहे आता हे यक्ष आहे ही सुरेची आई आहे सुरेची कोण आई आणि ही सुरेच्या आईची कोण बहीण तिचा हे कोण हे म्हणते नवरा पती म्हणजे कोण नवरा मग तुला एवढं माहीत पाहिजे आईच्या बहिणीला मावशी म्हणतात काय म्हणतात मावशी आणि मावशीच्या नवऱ्याला कोणी काका म्हणते कोणी दळभद्रे मामा म्हणते म्हणून पर्याय क्रमांक दोन तो उत्तर एक तर काका एक तर मामा नाही तर कोणी मावसा म्हणते मावशीचा नवरा मावसा म्हणते का नाही म्हणून तो उत्तर काय पर्याय क्रमांक दोन पुस्तकाला वही म्हटले वहीला पेन म्हटले पेनाला कागद म्हटले कागदाला पेन्सिल म्हटले पेन्सिलला रबर म्हटले रबराला संगणक म्हटले खोडण्यासाठी काय वापराल असा प्रश्न दिल्यावर लय मोठा ताण घ्यायचा नाही तू काय करायचं सिंपल असं लिहायचं पुस्तक पुस्तकाल म्हणलं काय भाऊ इथं लिहायचं बरोबर काय म्हटलं वही पुन्हा काय म्हणते वही वहील काय म्हटलं पेन त्याच्यानंतर काय म्हणते पेन पेनाला म्हटलं काय कागद त्याच्यानंतर काय म्हणते कागद कागदाला म्हटलं काय पेन्सिल त्याच्यानंतर काय म्हणते पेन्सिल पेन्सिलला म्हटलं काय रबर काय म्हटलं रबर आता काय म्हणते रबर रबराला म्हटलं काय संगणक मग तो काम काय आहे त्यानं काय म्हणते खोडण्यासाठी ग्रामीण भागात छान शब्द येईल पुसण्यासाठी है ना काय म्हणलं खोडण्यासाठी मग खोडण्यासाठी म्हणल्यावर तुला कळावं खोडायचं आहे खोडायला तू काय वापरत असतो रबर पण हे तू खोडायला रबर वापरतो पण त्या रबराला तू हा बिनाकामी कुटाणे करून काय नाव दिलंय
संगणक म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे संगणक बेसिकच गोष्टी आहेत हा काय उत्तर संगणक पाहता प्रश्न 17 18 19 आणि 20 या चारही प्रश्नासाठी तुम्हाला एक आकृती काढायची आहे आणि एका आकृतीवर चारही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आता काही काही जणांना एवढा मोठा प्रश्न पाहिला आणि त्याच्यात म्हणला ग्रुप डी चा पेपर आहे मी तर मरतोच म्हणला हे सोडायचंच नाही मला काही हो म्हणला राजेश टोपे आणि ती आरोग्य विभाग भरती कुठे मरो म्हणले पण आपल्याला हे प्रश्न सोडवायचा नाही कारण पेपरचा प्रश्न तुला मोठा वाटला पण जरा सत्वा विचार केला असता तर तुला उत्तर एका सेकंदात बी आलं असतं पण प्रॉब्लेम काय आहे तुला आजकाल सोपं सोपं सिस्टीम बरी वाटायली कारण विजेता कोणती गोष्ट वेगळी करत नाही जो जिंकण्यासाठी करतो तीच गोष्ट वेगळेपणान करत असतो ह्या सिस्टीम आहे भाऊ आता काय म्हणतं एक अष्ट कोणाच्या शिरोबंदावर शिरोबिंदूवर 8 जण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत विजयच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला बसला नाही म्हणते श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे विजय व अनिता याच्यामध्ये दीपक आहे आणि अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर विरुद्ध बाजूस कोण आहे पहिले तुला अष्टकोन काढता यावा मग अष्टकोन कसा काढणार तू सिंपल आयडिया हे असं करायचं मग करायचं असं केलं आता असं केल्यावर पाहे लक्षात घ्या नंतर तू काय करणार याला हे कळणं गरजेचं अष्टकोन काढायचं तुला ओके त्याच्यानंतर तू असं करणार ओके त्याच्यानंतर असं जोडणार पायावर कोण आड झाले का नाही हे मेन गोष्ट आहे कारण तुला 8 कोणं विचारले होते ना किती कोणं 8 कोणं तुला जर कोणच काढता नाही आले तर मग तू हे कार्यक्रम बिघडला कारण हे तुला आपल्याला भूमितीमध्ये पाहायचं हे आता 8 कोण आहेत 8 कोणावर काय झाले 8 अष्टकोणाच्या आकृतीवर हे 8 जण बसलेत आता काय म्हणते पहा विजयच्या समोर रमेश आहे इथं ठेवून दे विजय कुठेही ठेव काय फरक पडत नाही विजय है ना विजयच्या समोर कोण हे म्हणते रमेश आहे चला तू विजयच्या समोर इथं घेतला रमेश ते काय म्हणतंय पुढं पाय जो जी जे म्हणजे त्याच्या संदर्भात काय म्हणतंय रमेश श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही रमेश श्रुतीच्या काय उजव्या बाजूला नाही म्हणजे तो डाव्या बाजूला आहे तो कसा आहे डाव्या बाजूला आहे म्हणजे हे तुला कळावं विरुद्ध बाजूला सरळ आहे समोरासमोर इन फ्रंट ऑफ है ना कॉफी प्यायला बसला तू नाही का तिच्या समोर बसतो बिल तूच देतो भिकार चोटावणी है ना मग हे तुला कळावं हा आता काय म्हणलं तुला श्रुतीच्या समोर काय म्हणते पा पुढं हां श्रुतीच्या उजव्या श्रुतीच्या समोर श्रेया बसली ही श्रुती आहे हिच्या समोर इथं श्रेया बसली चला ही श्रेया आता काय म्हणतंय विजय आणि पहा कोण हा श्रेया आहे विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे तर पुढे काय म्हणतंय पहा विजय व अनिता याच्या मधात दीपक आहे आता इकडं तर श्रेया आली मधात मग दीपक काय आहे इथंच असेल का नाही भाऊ मग इथं दीपक आहे विजय आणि कोणाच्या मधात आहे ते अनिताच्या चला आकृती पहा किती सोपी होती आता एक आता काय म्हणतंय पहा अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूस इथं कोण बसलं अस्मिता काय नावं दिलेत पाणी आलं अस्मिता आता एकच राहिली तिचं नाव होतं गीता ही झाली तुझी आकृती आता याच्यावर तुला 4 प्रश्नाचे उत्तर आहेत प्रश्न क्रमांक 1 काय उत्तर पाय बरं तुला म्हणतंय गीताच्या विरुद्ध बाजूस कोण बसला आहे पहिला प्रश्न काय विचारला तुला गीताच्या विरुद्ध बाजूस कोण विरुद्ध बाजूस कोण त्या प्रश्नाचं उत्तर ही गीता आहे गीताच्या विरुद्ध बाजूस हे असं डडंग कटंग अशा रेषा मारायच्या चला कोण आहे भाऊ दीपक हे मिळालं तुला पहिल्या प्रश्नाचं उत्तर ओके आता दुसरा प्रश्न काय पहा बरं हां ते पूर्ण वाचू नको आता एका अष्टकोणाच्या शिरोबंदूवर एवढे एवढे दलिंदर बसलेत नाही तो काम काय डायरेक्ट प्रश्न अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीता आणि श्रेया यांच्या मधात कोण आहे प्रश्न दुसरा कोण गीता आणि दुसरी कोण श्रेया याच्या मधात कोण म्हणते ही आहे भाऊ इथं गीता आणि इथं कोण आहे श्रेया यांच्या दोघीच्या मधात कोण म्हणते अस्मिता कोणे अस्मिता कळलं कोणे अस्मिता इशे खाला झाला की नाही तुला उत्तर मिळालं का नाही आता प्रश्न 3 पाहताना घेऊ नको सेम तसाच वाचून बेजार होऊच नको एकच प्रश्न आहे तिन्ही पद्धती तो विचारला गेला पुढे काय म्हणतंय की उर्वरित एका जागेवर गीता आहे तर श्रेयाच्या डाव्या बाजूस कोण बसली यांचं तोंड कुठे आहे केंद्रबिंदूत तोंड कोणीकडे केलेलं आहे त्या केंद्रबिंदूत कोणाच्या म्हणतंय श्रेयाच्या डाव्या बाजूस ही श्रेया आहे तिचं तोंड इकडे आहे मग श्रेयाच्या डाव्या बाजूला कोण असेल
हितीचा उजवा झाला हा डावा झाला मग डाव्या बाजूला कोण आहे रमेश राव डाव्या बाजूला कोण बसलं श्रेयाच्या श्रेया डाव्या बाजूस कोण रमेश चला मिळालं की नाही उत्तर तुला ते भी हां बरोबर आहे ना कोण श्रेयाच्या म्हणते सॉरी कोणाच्या श्रेयाच्या डाव्या बाजूला ही श्रेया आहे भाऊ ती अशी बसली मग तिचा डावा हात कोणता आहे पाय हा आहे खालचा डावा हात कोणता आहे हा मग तिच्या डाव्या बाजूला कोण बसला असेल विजय डाव्या बाजूला कोण बसलं विजय चला ह्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही तुला आता तुला विसावा प्रश्न सेम त्याच्यावरच विचारलाय काय पाय ताण घेऊ नको काय म्हणते की विजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा बदलल्या विजय आणि रमेश हे विजू आहे इथं इथं आला रमेश आणि रमेशच्या जागी गेला विजय कळलं यांनी आपापसात जागा बदलल्या म्हणते यांनी आपापसात जागा बदलल्या तर काय म्हणते हा जागा आपापसात बदलल्या दीपक व गीता यांनीही आपापसात जागा बदलल्या कोण दीपक आणि गीता जागा बदलल्या आपापसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी पण आपापसात जागा बदलल्या कोण आहे दीपक दीपकच्या जागी कोण बसलं गीता काहून तर तिला रमेशसोबत बोलायचं असेल या दोघांचं काही जांगडगुत्ता असेल आता इथं कोण होती गीता गीताच्या जागी कोण बसला हां दीपक दीपकला कोणाला बोलवाय बोलायचंय हिच्यासोबत म्हणजे विरुद्ध जोडी झाली होती त्याला काय आलं इथं काहीच होईन आपलं चला जागा बदलून टाकू म्हणले मग आता तो काम काय प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं तर अनिताच्या उजव्या बाजूस कोण आहे म्हणते अनिता कुठं बसली पा ही इथे अनिता अनिताचा उजवा हात कोणता आहे इकडल्या साईडला मग उजव्या साईडला कोण आहे तिच्या गीता म्हणून अनिताच्या उजव्या साईडला कोण तर ह्या प्रश्नाचं उत्तर गीता म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर दीपक दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अस्मिता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर विजय आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या गीता म्हणजे 17, 18, 19, 20 या चारही प्रश्नाचे उत्तर फक्त तुला या आकृतीहून काढायचे होते तरी नाही समजलं माझा नंबर आहे 94-20-63-64-64 फोन लाव मी डिटेल तुला व्हिडिओ कॉलनं डबल एक्स्ट्रा पद्धतीनं समजून सांगतो ओके चला पुढचा प्रश्न आता पुढं प्रश्न काय दिलाय दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडेल तुला त्यासाठी घड्याळ माहीत असावी ही घड्याळ आहे भाऊ अशी काढ हो गोली येईन का काढून दाखवतो काही ताण घेऊ नको ही घड्याळ आहे हा गोल बी येईन का बापा हा नशिबात आपल्याला काही झिरो मार्क पडलेत नाही ना मग इथं 12 आहेत इथं 1 आहे इथं 2 आहेत इथं 3 आहेत इथं 4 आहेत इथं 5 आहेत आता तो हा मिनिट काटा आहे लंब्या काट्याला मिनिट काटा म्हणायचं आणि जे आखूड असतं त्याला तास काटा म्हणायचं मग पहिल्यांदा काय झालं या काट्याने असा टिक 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 एक राऊंड मारला हा झाला तो एक राऊंड झाल्यामुळं हा काटा इथं गेला 2 वाजले हे की नाही मग आता हा काटा 2 गेला पुन्हा हा काट्याने टिक 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 राऊंड मारले दुसरा राऊंड झाला 12 आला तेव्हा या घड्याळमध्ये काय वाजतील 3 किती वाजतील 3 मग आता यानं पुन्हा तिसरा राऊंड मारला असा किती वाजतील 4 का नाही हे असं एक राऊंड होणार इथे येणार तेव्हा हा काटा इथे येईल मग आता पाहावर समजलं एक सर्वांना म्हणजे कळलं का या ठिकाणी काय केलं त्यानं पहिला राऊंड मारला म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट अशी येणं पहिला राऊंड मारला तर तो काय होईल 2 चाललाय दुसऱ्या राऊंडला 3 चाललाय तिसऱ्या राऊंडला 4 चाललाय आणि चौथ्या राऊंडला 5 चाललाय म्हणून तो किती वेळा ओलांडेल 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर किती वेळा 4 चला पुढचा प्रश्न काय म्हणते आई आणि 5 यांच्या वयाची सरासरी 22 आहे वडिलाचे वय त्याच्यात मिळविल्यास ती 2 वाढती तर वडिलाचे वय किती आता तुला हे माहीत पाहिजे सरासरी म्हणजे काय बेरीज भागिले संख्या मग झालं काय माहित आहे का एक आई आहे आणि काय आहेत 5 मुले आहेत म्हणते धन्य ती माता एक आई आहे आणि 5 आहेत म्हणजे आई 1 आणि 5 असे किती जण 6 त्यांची सरासरी किती 22 मग इथं काय होणार यांचं एकूण वय मग 22 × 132 तुला पाढेपाठ पाहिजे परफेक्ट हां 22 × 132 मग आता काय झालं वडील 1 आले म्हणते मग वडील आल्यामुळं हे पहिले 6 होते या 6 1 वडील आले कोण आलं वडील माता हे झाले किती जण 7 तेव्हा सरासरी 2 वाढली पहिले 22 होती म्हणजे आता काय झाली हे तुला यावं भाऊ 24 झाली मग आता 24 झाल्यामुळं यांचं एकूण वय काय तर 24 7 168
पाढा पाठ पाहिजे 7 6 28 7 6 2 7 2 14 14 2 16 मग 7 जणांचं वय किती 168 6 जणांचं वय किती 132 सातवा कोण हे वडील सातवा कोण हे वडील मग 8 मधून 2 गेले 6 6 मधून 3 गेले 3 म्हणून वडील काय वयाचे 36 वर्ष वयाचे आता पुढे प्रश्न काय म्हणतो एक वस्तू 120 रुपयाला विकल्याने खरेदीचा 1/5 पट एवढा नफा होतो तर खरेदीची किंमत काढा वस्तू तू विकली केवढ्याला 120 ला आता काय म्हणतोय खरेदीचा 1/5 पट काय नफा काय काढा म्हणतोय खरेदी किंमत काढा आता काहींच्या सुपीक डोक्यात नापीक विचार आला काही दलिंदरांनी काय केलं डायरेक्ट 120 चे 1/5 काढले तर तू मेला भाऊ हा तुला कळावं ही विक्री किंमत आहे त्यांना म्हणते खरेदीच्या हेच येतंय परीक्षेला तुला जे येतंय ते बाकीच्या येत असते जे येत नाही त्याच्यावर तो रिझल्ट असतो मग खरेदी किंमत काय करू तर तू काम आहे खरेदी किंमत एक्स मानू काय मानू एक्स मग आता तुला विचारलं नफा तर एक्सच्या 1/5 मग तुला नफा किती 1/5 मग मी तुला म्हणलं नफा तुला कधी होतो तर तू माहीत पाहिजे तुला नफा कधी होतो जेव्हा तुझी विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा मोठी असते मग तुला नफा 1/5 तू ही विक्री किंमत 120 तू ही खरेदी किंमत एक्स पाच कशात आहेत भागाकारात समोर कुठे गेले गुणाकारात मग एक्स बरोबर 5 12 5 60 म्हणजे 600 5 × x 5x म्हणून पहाय 600x + 5x पुढे +5x मग 5x + x 6x = 600 मग x = 600 सहा गुणाकारातले भागाकारात 6 × 6 मग x = 100 म्हणून तुझी खरेदी किंमत किती 100 जरी तुला डाऊट आला की तो उत्तर बरोबर आहे का नाही काय करायचं त्या 100 खरेदी किमतीच्या काय म्हणलं होतं त्यानं 1/5 5 × 2 = 10 तुला 20 रुपये नफा मग विक्री किंमत बरोबर काय असते खरेदी अधिक नफा तू खरेदी मानली 100 नफा झाला 20 दिलंय प्रश्नात तू हा वस्तू 120 ला विकली म्हणून ओके पहा प्रश्न काय विचारलाय संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस 1/4 भागात भुईमुग आणि उरलेल्या 25 एकरात ज्वारी पेरली तर संपतचे एकूण शेती किती पहा त्याने 1/4 भागात काय म्हणतंय भुईमुग हा ऊस म्हणतंय हा ऊस 1/4 भागात काय म्हणतंय इथं 1/3 भागात ऊस 1/4 भागात भुईमुग आणि काय म्हणतंय 25 एकरात ज्वारी त्याचं एकूण शेत किती म्हणते एकूण शेत पहिल्यांदा प्रश्न तुला डायरेक्ट पद्धतीने सांगतो तुझी एकूण शेती तू एक्स मान एकूण शेती एक्स मानू मग काय केलं तू एक्स एकराच्या 1/3 भागात ऊस 1/3 भागात ऊस लावला 1 एकराच्या शेतीत 1/4 भागात तू भुईमुग 1/4 भागात भुईमुग पेरला किंवा लाव लावत नसते तरी पेरत असतात हां आणि 25 एकरात तू हा काय केली ज्वारी पेरली मग तू डायरेक्ट पद्धतीने गेला ऊसासाठी जमीन वापरली 1/3 भुईमुगासाठी जमीन वापरली 1/4 ज्वारीसाठी जमीन वापरली 25 एकर अशी तू ही एकूण जमीन 1 एकर याचा पाहिजे छेद समान 3 आणि 4 लसावी 12 कारण सहमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो म्हणून तू याला गुणणार 4 अंशाला पण 4 याला गुणणार 3 याला गुणणार 3 याचा छेद काही नाही म्हणून 1 याला गुणणार 12 याला गुणणार 12 कारण 12 लसावी करायचा आहे ना छेद मग 4 × x 4x 4 × 3 = 12 3 × x 3x 3 = 12 25 × 12 25 × 2 = 50 7 × 5 25 × 25 = 35 12 × 12 = x अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना समान आलेला छेद एकदा लिहावा मग तो 12 आपण एकदा लिहिला 4 × 3 7x + 300 = x 12 भागाकारातले पुढे गुणाकारात गेले मग 7x + 300 = 12x मग 300 = 12x + 7x आहेत पुढे -7x
मग पहा 300 = 12x मधून 7x गेले 5x, मग 305 गुणाकारातले भागाकारात गेले बरोबर x, 5 × 30 मग x बरोबर 60 आणि म्हणून त्या संपतचं शेत किती 60 एकर. एवढ्या कुटाण्यानं तुला जायचं नसेल तर प्रश्नाला डायरेक्ट पद्धत, तीही नाही समजली पर्यायी मेथड, तीही नाही समजली तर तू इंड्रेल पे रोगर एंडोसल्फान TCHH4 आपल्या भाषेत इंड्रेल म्हणावं रोगर म्हणावं, शुद्ध भाषेत त्याला पॉयझन म्हणतात. ओके आता डायरेक्ट उत्तर काय करायचं, अशा प्रश्नात पहिल्यांदा अपूर्णांक सोडून घ्यायचा आणि अशा प्रश्नात पहिल्यांदा पूर्ण संख्या लिहायची. पूर्ण संख्या दिलेल्या प्रश्नात 25 आहे आणि अपूर्णांक दिलेल्या उदाहरणामध्ये 1/3 आणि 1/4 आहे. हा शेताचाच भाग आहे म्हणून अपूर्णांकाची इथं बेरीज वजाबाकी जे दिलंय ते करून घ्यायचं. मग डायरेक्ट कशी, 4 × 4 = 3, 1 + 3 = 4 × 3 = 12. ओके मग याची बेरीज किती आली 7/12. मग इथं काय करायचं, याचा शिल्लकचा अपूर्णांक लिहायचा. काय लिहायचा, शिल्लकचा अपूर्णांक. मग 12 पैकी 7 भाग म्हणजे शिल्लक काय 5/12. 12 पैकी किती वापरला 7 भाग, मग शिल्लक काय 5/12. मग आता प्रश्नाचं कमी वेळात डायरेक्ट उत्तर, 5 बरोबर प्रश्नातली पूर्णांक संख्या तर 6/ एकूण संख्या, तिरकस गुणाकार 12 × 25/5. 5 × 5 = 25, 12 × 5 = 60 म्हणून त्याला एकूण शेती किती, तर ह्या प्रश्नाचं उत्तर 60 एकर. आता पुढे प्रश्न विचारलाय, खालील संख्येमालेतील एक संख्या विसंगत आहे तर ती कोणती संख्या आहे. तुला त्यानं दिलंय 3, त्याच्यानंतर दिलंय 5, त्याच्यानंतर दिलंय 7, त्याच्यानंतर दिलंय 9, त्यानंतर दिलंय 11, त्यानंतर दिलंय 13. त्या सुपीक डोक्यात नापीक विचाराला सर इथं -3 आहे, त्या डोक्यात आलं समजा असं. खालील संख्या मालिकेतील एक संख्या विसंगत आहे ती कोणती, पर्याय तुला कुठं -3 दिलंय का नाही म्हणजे तुला कळावं हे नजर चुकीन झाले, हे तुला कळावं. पर्यायात कुठं तुला -3 दिलंय का नाही मग तरी तू हा -3 लिहिलं म्हणजे त्यात किरमी आहे, तसं आगाऊ तो लिहू नाही. म्हणजे तुला इथं काय केलंय, तर दिलेल्या प्रश्नामध्ये त्यानं काय घेतल्यात मूळ संख्या. मग मूळ संख्यामध्ये ही कोणती संख्या आहे, संयुक्त. संयुक्त म्हणजे जिचे अवयव पडतात, ही एकमेव विषम सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 9. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर 9 हे आहे आणि ते आहे पर्यायात 4th स्थानी.